आज जवळ जवळ 8 ते 10 दिवस झाले आमचे मोठे बंधू हाजी उस्मान शेठ तांबोळी व मी व आमच्या समाजाने जवळ 7-8 लोक बोलून तालुक्यातले ज्या दिवशी पहिली सभा होती महात्मा गांधी हायस्कूल वरती महाआघाडीची, त्यावेळेस MIDC फार्म हाऊस वर आम्ही मेळावा घेऊन मुस्लिम समाजातर्फे माननीय भावी आमदार नारायणराव पाटील यांना मुस्लिम समाजातर्फे पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आमचं कारकीर्द त्यांच्या बाबतीत एक चांगल्या पद्धतीची हो ह्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आता कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा तुम्ही राबवता जेणेकरून इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल? आता सध्या घर टू घर प्रचार चालू आहे सध्या आणि मुस्लिम समाजाचा कोणताही वर्ग लहान असो मोठा असो किंवा मध्यम वर्गीय असो त्याची नाळ सेक्युलर पक्षाशी जोडलेली आहे, तो कधीच भाजप दार्जिण्या लोकांशी जोडणार नाही. ना भाजप प्रणित जे नेते आहेत त्यांच्या बरोबर राहणार नाही. ज्या लोक हे ज्या भाजपने आणि त्यांच्या लोकांनी जे आमच्या समाजावर उठलेले मुस्लिम समाजावरती खुद्द पंतप्रधान सुद्धा आमच्या समाजाबद्दल त्यांच्या मनात घृणा आहे, ते नेहमीच आमच्या समाजाबद्दल वाईट साईड बोलतात. त्याचबरोबर हे आलेलं आताचं महायुतीचं सरकार असो, महायुतीच्या सरकारने सुद्धा आता आमच्या प्रेषितांबद्दल ज्यांनी ज्यांनी चुकीचे वक्तव्य केले त्यांना पाठीशी घालायचं काम केलं. हात नितीश राणे आमच्या बद्दल आमच्या समाजाबद्दल नगरमध्ये काय बोलतोय की बा आम्ही तुम्हाला तुमच्या मशिदीत घुसून मारू. पण ह्या पद्धतीचं जर राजकारण करायचं असेल, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न होत असेल, तर मुस्लिम समाज ह्यांच्याबरोबर का राहणार? आज मुस्लिम समाजाला की जो आम्हाला घेऊन चालेल, आमच्या सुख दुःखांना वाट करून देईल, आमच्या सुख दुःखाला साथ देईल अशा माणसाबरोबरच आम्ही राहणार. आणि त्या हिशोबाने आम्ही माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे खूप आशेने बघतोय. त्यांच्यामुळे आमच्या समाजाला एक प्रकारचं संरक्षण मिळेल आणि ते संरक्षण देणारा तो 84 वर्षाचा तरुणच म्हणेन मी की 84 वर्षाचा तरुण मनुष्य तो आमच्यासाठी खरंच संकटमोचक म्हणून आलेला आहे. आणि त्यामुळं आम्ही आमचा मुस्लिम समाज ज्या पद्धतीने लोकसभेला मतदान झालं त्याच्या अपेक्षा दुप्पट मतदान ह्यावेळेस विधानसभेला होणार आणि प्रचंड बहुमताने आम्ही माननीय नारायणराव पाटील यांना निवडून आणणार. आता काही गाव तिथं उकांडा असतोच, आमच्या समाजातले बी काय आहेत 2-4, पण 2-4 सोडले तर कोण नाही. संपूर्ण समाज हा एक कल्य आहे आणि एक वाक्यतेने आणि ज्या वेळेस आमच्या समाजात एक वेळ बोलणं झालं की बाबा ठरलंय की बाबा तुतारी चालवायची तिथं मग कोणी येऊ त्याच्यामध्ये काही सुद्धा इंटरफेअर होणार नाही. आणि 1001% मुस्लिम समाजाचं मतदान फक्त तुतारी पडणार आहे. दुसरी गोष्ट आता ही करमाळा तालुक्यात तसंच मी कोळवाडी शहरासाठी तिथल्याही लोकांना मी एक विनंती करू इच्छितो की जे माझ्या समाजाचे आहेत, मी आज इथं नगरसेवक आहे. नगरसेवक असून मी ज्या वार्ड प्रभागात निवडून येतो तिथं फक्त मुस्लिम समाजाची लोकसंख्या 200 आहे, इतर समाज 38 तिथं मला समाजाने जवळजवळ 600 मतांनी निवडून दिला. कशासाठी? कारण आमचे संबंध जुळलेले ती एकमेकांबरोबर हिंदू मुस्लिम संगत एक संगत काम करतोय आम्ही, कधी जाती तेळ नाही. पण हा जो पक्ष आहे भाजप ह्याने सदा ना कदा मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू हिंदू मुस्लिम करून HM करून समाजामध्ये वाद तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला. ह्यांचा प्रयत्न असा आहे की समाजामध्ये भांडणं होऊन ह्यांच्यामध्ये आडी निर्माण करून आपण राज्य करायचं. थोडक्यात हे इंग्रजांची चालख्यात आहेत की तोडा आणि राज्य करा, समाजामध्ये तेढ निर्माण करा आणि राज्य करा. दरवेळी म्हणतात की हिंदू खत्रे में हिंदू खत्रे में, 80% हिंदू समाज आहे, 20% मुस्लिम समाज आहे. तिथे बी म्हणतात की भाजपचे नेते हिंदू खत्रे में, हिंदू खत्रे में नाही, तुमचं राजकारण खत्रे में म्हणून तुम्ही हिंदू खत्रे म्हणता. आज ज्यावेळेस
मराठा मोर्चाचा प्रश्न निघालेला होता. सगळ्यात जास्त रस्त्यावर उतरला जर इतर समाज असेल तर मुस्लिम समाज आहे. मी स्वतः जाऊन कचेरीमध्ये उपोषणाला बसलेलो मराठा समाजासाठी. आम्ही कधीही मराठा समाजाची लहान भावाची भूमिका आम्ही घेतलेली की मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे, त्यांना तुम्ही आरक्षण द्या. आणि त्या मागणीसाठी मुस्लिम समाज कायमस्वरूपी त्यांच्या समोर राहणार आहे. पण काही टाळके असे लोक आहेत की ज्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आलबेल आहे चांगल्या पद्धतीने चालू आहे ते होऊ द्यायचं नाही आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे. त्यामुळे माझ्या कुळवाडीतल्या बी मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की व काही लोक येतात तुम्हाला भूलतापा देतात आमिष देतात, पण जिथं आपल्या प्रेषितांबद्दल गैरउद्गार बेकार पद्धतीचं बोलणं, तर नितेश राणेंजी बोलले नाहीतर संजय मामा शिंदे यांना पाठिंबा आता भाजपने दिलेलाच आहे हे आता उघड झालेले. म्हणजे संजय मामा शिंदे सुद्धा भाजपचे उमेदवार असल्यासारखे आहेत, फक्त त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला पण शेवटी ते उघड झालं तेव्हा ते भाजपचेच आहेत. आणि भाजपला मुस्लिम समाज मतदान करणार नाही, कसाच करणार नाही. आता आपण सांगितलं की भाजपला मुस्लिम समाज मतदान करणार नाही, त्याच्या आधी तो आपण सांगितलं की दोन चार पुढचं तळके म्हणजे इतर ठिकाणी गेलेले आहेत, या अनुषंगाने कुठं मुस्लिम समाजामध्ये फूट पडलेली दिसून येते. समाजामध्ये फूट नाहीये. आता काय कि बाबा काही लोक गरजवंत असतात, ज्यावेळेस इलेक्शन येत ना त्यावेळेस समजा ह्यांना कोण किंमत देत नसलं तर समाजाचा एक टॅग घेऊन 10-5 हजार रुपयावर विकणारे लोक असतात. ही विकाई वृत्तीचे लोक आता किती 3 × 3 = 3, 9 होतात, पण इथं 3 × 3 आणि 3 × 3 हे 3 लोक आहेत. आणि ही भामटी आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत. या भामट्यांपासून लोक सावध आहेत, त्यांचं कोण ऐकत नाही. आता सध्या करमाळ तालुक्यामध्ये विचार केला तर 3 ते 3.5 हजार कोटींच्या विकासाचं आता सध्या वारंवार आहे. त्याच्यावर सध्याचं राजकारण सुरू आहे. आपण माजी आमदार नारायणराव पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय, त्या सर्वच ह्या विकासावर काय भाषण आहे. 3 ते 3.5 हजार कोटीचा ते म्हणतात विकास केलाय, पण विकास हा फक्त तोंडाने सांगतात. ती झालेला दाखव ना आम्हाला, विकास कुठे, विकास कोणचा आहे तुमचा, तुम्ही आम्हाला दाखवून द्या. अहो ते म्हणतात ना एक गाणं होतं दादा कोणके पिक्चर लबाडला आणखी ढोंग करते, त्या पद्धतीचा आमदारच आहे. आता तुम्हाला आचारसंहिता लागायच्या 3 दिवस अगोदर ह्यांनी आमच्या समाजाचं कुठं कबरस्थान वाल कंपाऊंडचं उद्घाटन, ह्याचं उद्घाटन, त्याचं उद्घाटन 3 दिवसापूर्वी केले काय. मग माझ्या त्या आमदार साहेबाला एकच प्रश्न आहे की बाबा तुम्हाला एवढा मुस्लिम समाजाचा कळवा होता, तुम्हाला इतकी आपुलकी होती मुस्लिम समाजाची, 5 वर्ष काय झोपा काढत होते काय तुम्ही. 5 वर्षामध्ये तुम्ही काम का केलं नाहीत, 5 वर्षामध्ये तुम्हाला आमचे प्रश्न दिसले नाहीत, 5 वर्ष काय मुस्लिम समाजाचा वास येत होता काय तुम्हाला. कोणत्या मुस्लिम समाजाचा करमाळ तालुक्यातला माणूस तुम्ही आतापर्यंत जवळ केला. मध्यंतरी आपल्या मुस्लिम समाजाच्या समस्यांभूमीचा प्रश्न देखील उपस्थित करत झाला होता. त्यावेळी देखील बऱ्याच मुस्लिमांच्या विकासासंबंधी चर्चा झाली होती, तर त्याविषयी काय बोल. मुस्लिम समाजाच्या ज्या वेळेस वॉल कंपाऊंड समजा कब्रस्तानचे प्रश्न आहेत, आता कब्रस्तानचे प्रश्न फक्त समाजापुरती तर करमाळ पुरता मर्यादित नाही साहेब, कमीत कमी 14 ते 16 गाव असे आहेत की तिथं कब्रस्तानच नाही. आणि जे कब्रस्तान आहेत ज्या लोकांनी समजा जागा दिलेल्या समजा 10 गुंठे 15 गुंठे काय, आता तिथं बी जागेला भाव आल्यामुळे ती लोक काय म्हणतात की इथं दफन करायचं नाही. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही प्रश्न मांडायला तहसीलदार साहेबांकडे गेलो काय, त्यावेळेस त्यांनी आम्हाला कलेक्टर ऑफिस दाखवायचं. कलेक्टरांनी मग तिथल्या त्यातल्या पीएला आम्ही जर त्यांना विचारलं बघ काय करावं लागेल रे बाबा, मग त्यांनी काय म्हणत तुम्ही मंत्रालयात रस्ता दाखवा. आज समाजाची अशी गत, जिवंत तर होते माणूस पण दफन करायला आमच्या समाजाकडे जागा नाही. जिवंत किस्सा विहाळमध्ये, इथनं किती 8-10 किलोमीटर विहाळ आहे, त्या विहाळमध्ये जागा नव्हती, ग्रामस्थांनी स्वतःची जागा विकत घेतली काय, तिथं आम्ही स्वतः निधी दिलाय
काय की जागा घेण्यासाठी आणि तिथं नवीन कब्रस्थान सुरू करायला लावले. तिथं सुद्धा आम्ही स्वतः घेतलेल्या जागेला परवानगी आम्हाला शासनाच्या मागावी लागते तिथं बंद करायसाठी. त्याच्यापेक्षा दुःख कोणतं आहे आम्हाला? जागा आमच्या समाजाने घेतली, कशासाठी घेतली? तुम्ही तर देत नाही. तसंच साहजिक प्रशासनाने ही जागा देणं गरजेचं आहे ना, पण दिलीच नाही. पण हे जे प्रश्न आहेत लहान सहान प्रश्न आहेत का? हे दफन भूमीचे तुमच्याकडे किती वेळा लोकांनी यायचं? तुम्ही जुम्मा की जुम्मा येत आहे इथं आणि तो प्रश्न घेऊन कुठं जायचं? कोळवाडीला. आणि कोळवाडीला तुम्ही कुठे भेटणार? तुमच्याकडे दोन वेळा आम्ही माणूस पाठवलो, तुम्ही कुठे? तर कुठे? मुंबईला. कुठे? इकडे लंडनला गे. आम्हाला आमचा नेता पाहिजे, आमचा काम करणार नेता पाहिजे, आमची समाजाची हेळसांड करणारा नेता नकोय. आणि आतापर्यंत ह्या 5 वर्षामध्ये फक्त समाजाची हेळसांड झाली. आम्ही ज्यावेळेस नारायणाबाबरोबर बोललो, आमचे त्यांच्याबरोबर आमचे जयवंतराव जगताप साहेबही होते, जयवंतराव जगताप साहेबांनी सुद्धा सांगितली हीच गोष्ट. आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावर मुस्लिम समाज टार्गेट वर दिसून येतो. बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारे जी योगी आदित्यनाथ यांनी जे वक्तव्य केले त्याच्यावरून महाराष्ट्रात राजकारण मी तर म्हणतो ना, जुडेंगे तो बडेंगे. ज्यावेळेस आपण एकमेकाला संघ जोडून राहू, संगत राहू, एक संघ राहू, त्यावेळेस आपण वाढत जाऊ. बटेंगे हा म्हणजे कसं आहे माहिती का? फोडाफोडीच आहे यांचं, म्हणजे आपसात वाद निर्माण करायचा. माझं म्हणणं असं आहे, जुडेंगे तो बडेंगे, म्हणजे एकमेका संघ ना जोडून आपण पुढे जायचं आणि आपल्या भारताला पुढे जाऊन नेऊन नेण्याचं काम आपण केलं पाहिजे. ह्यांचे तर ह्यांचं आयुष्य तर आर्यसेच, भाजप तर ह्याच्यामध्येच गेलेले. एम ज्यांनी महात्मा गांधीला मारलं, गोळ्या घालल्या नथुराम गोडसेला, नथुराम गोडसेने त्याची जयंती करणारे ही लोक, ह्यांना ह्यांच्याकडनं अपेक्षा तरी काय ठेवायची तुम्ही? आणि राष्ट्रपित्याला मारलेल्या माणसाची जयंती ही साजरी करतात, ह्यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवायची? करमाळ्यातून साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मुस्लिम समाजातर्फे किती मतांचा निर्णय दिला जाईल? साधारण कर्मात मी म्हणतो, ऍज अ मी नगरसेवक आहे, नगरसेवक हिशोबाने सांगतो, साधारण कर्मातलं मतदान आहे तर 23,000. आता समजा 17-18,000 पडलं मतदान. सगळ्यात जास्त वाटा मुस्लिम समाजाचा असं, आणि कमीत कमी आबा त्याच्यामध्ये 12,000 मत असते ना आबाला, तुतारीला. बाकीचे 6,000 ज्यांनी त्यांनी बघायचं कसं आहे त्या. या व्हिडिओच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून तुमच्या समर्थकांना काय म्हणतात? माझ्या समर्थकांना, माझ्या समाजाला आणि माझ्या इतर समाजाच्या मित्रांना सुद्धा माझं एक कळकळीचं आव्हान कि वो आज जी वेळ आहे ही खूप वाईट वेळ आहे. एक बाहेरचा शत्रू आपल्यामध्ये आपसापसात वाद निर्माण करतोय, जाती जातीत भांडण लावायचा प्रयत्न करतोय, आणि ह्या भांडणामुळे, ह्या वादामुळे आपल्यातले जे ऋणानुबंध आहेत, पिढ्यांपिढ्यांचे जे संबंध आहेत, हिंदू मुस्लिम एका ताटात जेवणारे जे भावभावासारखे, लहान मोठ्या भावासारखे राहणारे लोक आहेत, ह्या गोष्टीला कुठं ना कुठं ही तडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्यांची साजिश आहे, ह्यांचा प्रयत्न आहे की ह्यांच्यामध्ये वाद व्हावा, ह्यांच्यात भांडणं व्हायत, ह्यांच्यात दंगली व्हायत. पण मला माझ्या समाजावर और माझ्या हिंदू समाजावर खूप मोठा भरोसा आहे. ही जुनी परंपरा कधी तोडणार नाही. आपसामध्ये एकसंध राहतील आणि एकसंध राहणारा जो देश आहे आपला, ज्याच्यामध्ये म्हणतात ना अनेकतामध्ये एकता, तो म्हणजे आपला भारत देश. सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपला देश करतोय. त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यामध्ये आतापर्यंत कधीही गालबोट लागलेलं नाही. सगळा समाज एकमेकासंग, एकमेकांच्या घरात खाणं पिणं, उठणं बसणं, सण सूत, सुख दुःख ह्या गोष्टी सक्रिय असतो, त्यामुळे ह्या लोकांचं फावणार नाही. त्यामुळे माझी सर्व माझ्या समाजाच्या लोकांना, इतर समाजाच्या लोकांना एक कळकळीची विनंती, ह्या भामट्यांपासून सावध राहावा. आणि माननीय नामदार आमदार नारायणाबा पाटील यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या. त्यांचं चिन्ह आहे
तो तारी वाजवणारा माणूस आणि माझ्या परिवारातल्या मुस्लिम समाजाला ही कळकळीची विनंती आहे, खास करून त्यांना देतोय की बाबांनो अब नाही तो कब नाही, मागणे का तो अल्लाह ताला से मांग, देने वाली जात अल्लाह की है, मखलूक से मांग के नहीं होगा, इसलिए मांगो तो सिर्फ अल्लाह ताला से मांगो। और आपसे इल्तजा है ज्यादा ज्यादा करके किने भी कुछ बोला क्या जो सही है भाजपा के विरोध में मतदान करो, ये मेरा आपसे विनती है। अस्सलाम वालेकुम।